पुढल्या वर्षी होणार सर्वनाश. बाबा वेंगाची खतरनाक भविष्यवाणी. सायबेरियातून येणार खतरनाक व्हायरस. गेल्या 2 वर्षांपासून जगाला कोरोना व्हायरसनं हैराण केलंय. निदान येणारं वर्ष तरी चांगलं जाईल या अपेक्षेनं सर्वजण 2022 स्वागत करायला सिद्ध झाले. मात्र बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवेते वांगेलिया पांडेवा गुष्टेरोवा उर्फ वेंगा बाबा यांनी केलेली पुढच्या वर्षीची भविष्यवाणी धडकी भरवणारी आहे. बाबा वेंगांनी केलेल्या 4 भविष्यवाणी जास्त भीतीदायक आहेत. यातली पहिली आहे सर्वात खतरनाक व्हायरसची. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सायबेरियातील बर्फ वितळेल आणि तिथं संशोधकांना जीवघेणा व्हायरस सापडेल. हा व्हायरस इतका संसर्गजन्य असेल की त्याला थांबवण्याचे सर्व उपाय कुचकामी ठरतील. दुसरी भविष्यवाणी आहे भारताबद्दल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे देशाच्या बहुतांश भागात तापमान 50 अंशांच्या वर जाऊन पोहोचेल. त्यामुळे टोळांची संख्या वाढेल आणि ते शेती नष्ट करतील. त्यामुळे भारतभर दुष्काळाची स्थिती निर्माण होईल. भारतातच नव्हे तर जगभरात पाण्याची टंचाई निर्माण होईल. नद्या प्रदूषित होतील. त्यामुळे कोट्यवधी लोकांना स्थलांतर करावं लागेल अशी तिसरी भविष्यवाणी वेंगा बाबांनी केली आहे. तर 2022 जगभरात भूकंप आणि सुनामीचा धोका वाढेल असं भाकितही त्यांनी केलंय. हिंदी महासागरात भूकंपामुळे सुनामी लाट येईल आणि भारतासह ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंडोनेशियाच्या किनारपट्टी भागांना आपल्या कवेत घेईल आणि यात हजारो मृत्यूमुखी पडतील असं भविष्य वेंगा बाबांनी सांगून ठेवलंय. नेत्रहीन असलेल्या वेंगा बाबांचा 1996 मृत्यू झालाय. मात्र त्याआधीच त्यांनी या भविष्यवाणी करून ठेवल्या. विशेष म्हणजे ही भाकित कुठेही लिखित स्वरूपात नाही. आपल्या शिष्यांना त्यांनी हे सगळं भविष्य ऐकवलंय. त्यांचे काही आडाखे खरे ठरले तर काही चुकीचे निघाले. आता 2022 बाबत केलेली ही भविष्यवाणी किती खरी ठरते हे येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे बारा आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी विरोधक आक्रमक झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी निलंबन मागे घ्या अशी मागणी विधानसभेच्या पीठासीन अध्यक्षांकडे फडणवीसांनी केली. 12 निलंबित आमदारांनी त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा फेरविचार करण्यासाठी अध्यक्षांकडे अर्ज करा असं सर्वोच्च न्यायालयानं सुचवलं होतं असंही फडणवीसांनी म्हटलंय. यावर न्यायालयाची नोटीस विधानभवनाला लागू होत नसल्याचं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सध्या शिवसेनेत नाराज असलेले आमदार रामदास कदम यांचं हे शेवटचं अधिवेशन. यानंतर त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपतोय. आज दुपारी ते अचानक विधानभवनाच्या गेटवर आले, परंतु RT-PCR चाचणीचा रिपोर्ट नसल्यानं त्यांना गेटवर अडवण्यात आलं. अखेर त्यांच्या मदतीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सेना नेते धावले. मग 5 मिनिटात मोबाईलवर रिपोर्ट आला आणि मग त्यांना विधानभवनात सोडण्यात आलं. छत्रपतींचा विचार म्हणजे